नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला जे काय सांगणार आहे ते थोडं और वेगळं असेल. जर तुम्ही गाडी घेत असाल किंवा गाडी घ्यायची असेल किंवा घेतलेली असेल, एक वर्ष झालं असेल आणि तुमचा इन्शुरन्स रिन्यू करायला आलेला असेल, तर डीलरकडून मुळात तुम्ही गाडी घेतानाच डीलरकडून इन्शुरन्स घेऊ नका. तर तो घेतला असेल तर नेक्स्ट इयरमध्ये अजिबात रिन्यू करू नका डीलरकडून. कारण रिसेंटली मी लास्ट इयर एक गाडी घेतलेली शेवरलेट कंपनीची, त्याचा लास्ट इयर इन्शुरन्स होता 30,000 रुपये. यावर्षी मला परत डीलरचा फोन आला की तुमचा इन्शुरन्स रिन्यू करायचा आहे, आणि त्यांनी त्याच्या अमाऊंट मला जवळपास 26 ते 27 हजार रुपये सांगितले. 26 ते 27 हजार म्हणजे लास्ट इयर मी 30,000 भरले होते, त्याचं 20% जरी आपण नो क्लेम बेनिफिट जो म्हणतो तो जरी धरला तरी 6,000 रुपये होत आहे. म्हणजे 30,000 वजा 6,000 जवळजवळ 24,000 रुपये. आणि यावर्षीची गाडीची किंमत थोडीशी कमी आहे, त्यामुळे विमा पॉलिसी कमी होणार. परंतु डीलरने मला 26,000 ते 27 हजार रुपये ही किंमत सांगितली. ठीक आहे, एक दिवस गेला त्याच्यानंतर परत त्याचा फोन आला की काय झालं, तुम्ही त्याला नकार दिला की नाही बाबा मला परवडत नाही. त्यानंतर तो मला बोलला की तुम्हाला दुसऱ्या कंपनीची पॉलिसी देतो जी काय 21-22 हजार रुपये आहे. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही काही बोलत नाही तोपर्यंत ते तुम्हाला दुसऱ्या पॉलिसीजबद्दल काहीही सांगत नाही. मग या दरम्यान मी माझ्या ओळखीच्या विमा एजंटकडे म्हणजे पॉलिसी एजंटकडे विचारणा केली, तर त्याने मला जवळपास 21,000 ते 20,000 ते 21,000 दरम्यान ती पॉलिसी बसू शकते 0 डेप्टमध्ये असं सांगितलं. मग मी त्याच्याकडेच कन्फर्म केलं. पुन्हा एकदा फोन आला की तुम्ही काय केलं काय नाही काय. मी सांगितलं की बाबा मला काय डिटेल्स माझे द्यायचे नाहीत माझ्या पॉलिसीचे, मी नवीन पॉलिसी केलेली, मला काय तुझी पॉलिसी नको. म्हणजे कसं आहे, गाडी ज्यावेळी तुम्ही नवी घेता त्यावेळी तुम्ही मुळात डीलरकडून अजिबात पॉलिसी घेऊ नका. गाडीची कोणत्याही रजिस्ट्रेशन मुळात डीलरकडूनही करू नका, कारण ते कोणत्याही दृष्टीने परवडत नाही. कारण डीलर ज्या गाडीसाठी तुम्हाला 94,000 रुपये लागणार आहेत प्लस 3-4 हजार रुपये एजंटचे असतील, त्या गाडीसाठी तो जवळजवळ 1,10,000 1,15,000 असे काही तर पैसे घेतो. डी एजंट एजंटला काय तर देईल 2-3 हजार रुपये आणि तो स्वतः त्याच्यावर जमली दाखवणार. तुमच्या गाडीची 94,000-95,000 रुपये भरले आर टी ओ फीज, हे झालं. त्यामुळं गाडी फक्त गाडी विदाउट रजिस्ट्रेशन विदाउट इन्शुरन्स अशीच घेण्याचा प्रयत्न करा आणि काही भिवू नका. कारण आजकाल कसं झालं आहे की प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी स्मूथली होऊन जातात. पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही आर टी ओमध्ये किंवा विमा पॉलिसीजमध्ये कार इन्शुरन्समध्ये. अजून कोणती गोष्ट, ॲक्सेसरीजच्या बाबतीत मी आज असंही सांगेन. नवीन कार घेताना जास्तीत जास्त ॲक्सेसरीज डीलरकडून घेण्याचं टाळा किंवा घेऊच नका मुळात. कारण जर तुमच्याकडे वेळ असेल ॲक्सेसरीज लावण्यासाठी तर तुम्ही बाहेरून लावा, कारण डीलर तुम्हाला काही ॲक्सेसरीज देऊन देतात आणि त्या ॲक्सेसरीज 20-30 हजार ॲक्सेसरीज 60-70 हजार रुपये लावतात. असे महागड्या ॲक्सेसरीज घेण्यापेक्षा फक्त गाडी घ्या डीलरकडून, जर तो देत असेल तर घ्या, नसेल तर दुसरा ऑप्शन तुम्ही निवडा. कारण आजकाल डीलर फक्त तुम्हाला लुबडायलाच बघतात. जर कार तुम्ही घेणार असेल तर ते विमा पण इन्शुरन्स पण आम्हीच काढू, पासिंग पण आम्हीच करू, सगळं आम्हीच करू, हे ते जे काय करतात त्याला ते बऱ्यापैकी त्यामध्ये तुम्हाला लुटत असतात. म्हणजे 7-7.5 लाखाची गाडी तुम्हाला 8-10 ते 12 लाख 10-10.5 लाखापर्यंत बरोबर गळ्यात मारतात. त्यामुळे जास्त करून डीलरशिपकडे तुम्ही कोणत्याही गोष्टी अदर दॅन परचेसिंग द कार अ व्हेकल
शिवाय करू नका, एवढंच माझं म्हणणं असेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस अर्ली मॉर्निंग व्हिडिओ. थँक्यू.